आजी कुठे गेला? किती छान आहे हे तो पहिला घर राहिलेला आहे. छान छान आहे छान आहे ना घर. कोणी घेतलं किचनमध्ये निघालेले आहे. आता मला स्वयंपाक करायचा आहे आणि अजून मला मसाले पण अजून थोडेसे तयार करून ठेवायचे आहेत. शेंगदाणा कूट करून ठेवायचा आहे आणि लसूण खोबरं पण करून ठेवायचं आहे. नमस्कार, मी अनिता वनिता रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर इकडे सव्वा पाच वाजलेले होते आणि इकडे शिवमची बघा कशी मस्ती चालू होती आणि त्याला मी ओरडत होते कपडे घालायसाठी. तो शाळेतून आलेला होता आणि इकडे आजींनी पावटाच्या शेंगा सोल्या घेतलेल्या कारण उद्याची तयारी झालेली आहे आमची. उद्या संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि इकडे मी चहा ठेवलेला होता आणि इकडे दुधाला साई बघा किती छान आलेली आहे. असं बारीक गॅस होती दूध आपलं ना खूप छान साई येते. अशी जाडसर अशी भाकरीसारखी साई येते. मी नेहमीच अशी बारीक गॅसवरती दूध तापत असते आणि थंड होईपर्यंत झाकण नाही ठेवायचं. आणि इकडे बघा आमचा चहा झालेला होता आणि इकडे शिव बघा बिस्किटचे पुडे घेत होता खायला आणि तो दाखवत होता. मम्मी माझा बिस्किटचा पुडा दाखव म्हणलं इकडे दाखवते तो बघा असं दाखवत होता. म्हणलं ठीक आहे चल. आणि मुलांची किती अपेक्षा असते ना छोट्या छोट्या. मग इकडे त्याला मी सांगत होते शाळेतून आलेला तो कपडे घाल म्हणून. मग इकडे त्याने कपडे वगैरे घालून घेतले. इकडे माझा चहा वगैरे झाला आणि इकडे आम्ही पोटाची शेंगा सोलून घेतल्या कारण काय होतं एकदम शेंगा आणून ठेवलं की मग अशा खराब व्हायला लागतात. मग मी एकदमच अशा सोलून घेते. आणि हे बघा घड्याळ आणलेलं आहे शिवला खूप छान आहे. ह्याला लाईटिंग वगैरे आहे आणि तो म्हणत होता मम्मी माझं घड्याळ दाखव म्हणजे ठीक आहे मग आपण दाखवूयात. मग हे त्याचं घड्याळ मी दाखवत होते आणि त्याला असं वेड आहे म्हणजे. आणि तो सांगत होता मम्मी असं आहे तसं आहे इथे लाईट लागते तो असं दाखवत होता मला. तर इकडे अशी लाईट लागत होती आणि खूप वॉश म्हणजे खूपच छान आहे ते. आणि असेच तीन आणलेले आहेत माझ्या भावाच्या दोन मुलं आहेत ना एक मुलगा मुलगी त्याच्यासाठी आणि ह्याच्यासाठी. ते दोन मी तुम्हाला नंतर शेअर करेन तुमच्याशी. आणि ह्यात सॉरी मी ह्यात काय तुम्हाला दाखवू नाही शकले पण आणलेले आहेत मी उद्याच्या व्हिडिओमध्ये ते नक्की दाखवेन. आणि हेकडे बघा तो म्हणत होता मम्मी आणि इकडे आजींचा आणि त्याचा चहा चाललेला होता. मी चहा पेले आणि सगळं ते कप वगैरे उचलून ठेवलं त्याला म्हणत होते वॉच हातात घालून घे म्हणून. आणि सगळा मी इथला पसरा वगैरे आवरला आणि पोटाच्या शेंगा मी पण सोलत होते. मग इकडे आम्ही पोटाच्या शेंगा सोलल्या आणि काय होतं ना दुसऱ्या दिवशी सकाळ म्हणजे टिफिनसाठी काय करायचं आणि कोणकोणती तयारी करायची त्याच्यामुळं ते आधीच आदल्या दिवशीच आपल्याला तयारी करावी लागते कारण सकाळची ना खूप घाई गडबड होते. टिफिन करायचं म्हणलं तरी शिवला जावं लागतं सव्वाला शाळेत तरी पण नाश्ता स्वयंपाक कपडे भांडे आपल्याला सगळं जावरावं लागतं आणि आता आपल्याला टिफिन पण करावं लागतं. त्याच्यामुळे मग आदल्या दिवशीच अशी तयारी करून ठेवली की नाही की बरं पडतं. मग मी इकडे पावटीच्या वगैरे शेंगा सोलल्या आणि इकडे पाट्या शेंगा सोलून झाल्या. मग त्या सगळ्या पिशीत भरून ठेवल्या. पिशीत भरून पॅक करून ठेवायच्या कारण त्यातल्या आळ्या वगैरे इकडे तिकडे जर गेल्या तर खाणं जाऊ शकतात. त्याच्यामुळे तिथलं सगळं असं आवरून घेतलं. तिथेच गवारी निवडून घेतली लसूण निवडून घेतला आणि लाईट लावलीत कारण संध्याकाळी 6 वाजलेले होते. लाईट लावून घेतली आणि असंच आम्ही गप्पा मारत मारत आपल्या सगळ्या अशा भाज्या निवडत बसलेली. आणि आजी आल्या ना तर कधी शांत अशा बसत नाहीत की त्यांना काहीतरी असं काम असं करायला असं आवडतं म्हणजे असं शेंगा वगैरे सोलायच्या लसूण सोलायच्या शेंगा फुटणे त्यांच्याकडे असं सर्व काम. मी नाही शक्यतो काय करून देत पण ते ऐकतच नाहीत. म्हणलं ठीक आहे चला. मग मी पण त्यांना जरा असं म्हणते त्या तू तुझा जो स्वयंपाक कर मी करते निवडते पण नको म्हणलं. दोघी दोघी करून केलं मग पटकन झालं म्हणजे आहेच ना आता वयस्कर आहेत आणि त्यांना पण किती त्रास द्यायचा ना. त्याच्यामुळे मग मी अशा सगळं एक पातेलं आहे ना तेवढं गच्च भरून पावटे शेंगा मी साफ निवडून घेतल्या कारण आम्हाला कचराकडे एक दिसाड येते. त्याच्यामुळे मग असं साफसफाई करून ठेवले ना की कचरा टाकायला पटकन आपलं बरं पडतं नाही तर मग तो राहिला ना की मग तो वास वगैरे येतो घरात मग कसं होतं ना. त्याच्यामुळे मी इकडे पावटा सोलून घेतला लसूण सोलून घेतला आणि तिथेच कोथिंबीरसुद्धा निवडून घेतली रानात ना दिली आणि गवारच्या शेंगा त्यासुद्धा निवडून घेतल्या मी. तर इकडे सगळी मी सगळं भाज्या सगळ्या निवडून घेतल्या आणि लसूण पण सोलून घेतला आणि मी ओलं खोबरं घालते त्याच्यामुळे 2 दिवसांची मी पेस्ट करून घेणार होते कारण वाळकं जर आपण घेतलं ना खोबरं तर मग सुकं खोबरं आपण घेतलं ना की काय होतं ना की 4-8 दिवस फ्रीजमध्ये चांगलं राहतं. पण ओलं खोबरं जर तुम्ही वापरत असाल ना तर 2 दिवसाचा तुम्ही मसाला करून ठेवा फ्रीजमध्ये कारण ओलं खोबऱ्यांचं काही राहत नाही जास्त.
त्याच्यामुळे आणि आमच्या घरचे नारळ आहेत ना, त्याच्यामुळे मी आता ओलंच खोबरं शक्यतो वापरते. असं काही नाही, ओलं पण वापरते, वाळलेलं पण वापरते. आणि इकडे सगळं मी असं निवडून घेतलं. कोथिंबीरसुद्धा साफ करून घेतली मी. काय होतं ना, असे साफ करून ठेवले ना की पटकन आपल्याला घेऊन असं पटकन धुवायची आणि मग भाजीला वगैरे आपण कटिंग करून टाकू शकतो. त्याच्यामुळे ही आपली छोटीशी काय आपल्या बेसिक तयारी असतात ना आदल्या दिवशी, ते आपल्या सगळ्या सर्व करून ठेवायच्या. आणि मला असं आवडतं करून ठेवायला. मग मी सगळं असं आतमध्ये सगळ्या भाज्या घेऊन गेली इकडे आजीने, तोपर्यंत सगळं असं भरून ठेवलं, सगळा कचरा वगैरे तिला सगळा गोळा केला आणि सगळं त्या पिशवीत एका भरून ठेवलं. आणि त्याशी गाठ मारून मी एका साईडला ठेवून दिलं, कारण त्याच्या लाळे वगैरे काय असतील ते बाहेर येऊ नये म्हणून, कारण कचरागाडी सकाळी येणार होती. आणि मग असं तिथलं सगळं आवरून घेतलं मी, सगळा पसरा वगैरे आवरून घेतला, झाडू वगैरे मारला. आणि स्वयंपाकाला जरा मला थोडा उशीर झालेला होता, म्हटलं ठीक आहे, पण ही तयारी करून ठेवली ना की आपल्याला स्वयंपाक करायला पटकन आपल्याला मदत होते, कारण आपलं सगळंच तयार असतं. लसूण खोबरं आपलं आपण काय भाज्या करणार आहे ते आधीच ठरवून ठेवायच्या, संध्याकाळच्या सकाळच्या टिफिनसाठी उद्या काय करायचे, आणि त्याचं सगळं कटिंग वगैरे सगळं आदल्या दिवशी करून ठेवलं ना. सकाळचं बघा तुम्ही, आपल्याला दीड तासाच्या ऐवजी ना एका तासातच आपला सगळा स्वयंपाक करून आपला होतो. त्याच्यामुळे नेहमीच ही ट्रिक तुम्ही वापरत जा आणि बरं पडतं आपल्याला. जरा असं इथला सगळा पसारावरून मी असं घेतला, झाडू वगैरे मारून घेतला सगळा. काय होतं ना, मग असं झाडू वगैरे नाही लगेच मारला की मग ते सगळं पाहायला मग सगळ्या घरभर कचरा होतो. आणि आमचं एकतर सगळी व्हाईटच फरशी आहे सगळी बेडरूममध्ये किचनमध्ये सगळीकडं, त्याच्यामुळे मला सारखं साफ करावं लागतं, सारखं किचन सारखं साफ करावं लागतं. त्याच्यामुळे मग ठीक आहे म्हणलं. आता इथे बघा हाल असा एकदम चकाचक मी करून टाकला. आणि इकडे बघा, तिकडे पावटा सोडून ठेवला आहे, लसूण सोडून ठेवलं आहे, इकडे मेथीची भाजी, सॉरी मागाशी नाही दाखवली, मेथीची भाजी पण निवडून ठेवली. आणि इकडे गवारी पण निवडून ठेवलेली होती मी. आणि ही बघा लसूण खोबऱ्याची पेस्ट मी सकाळ आणि संध्याकाळसाठी मी करून ठेवलेली होती. ओलं खोबरंच टाकलेलं मी त्याच्यामुळे. आणि हे जे थोडंसं लसूण ठेवलं आहे ना तो मी मेथीच्या भाजीसाठी काढून ठेवलेला. आणि ही पेस्ट आता मी दोन तीन वेळा मी वापरणार आहे दोन तीन भाज्यांसाठी. आणि इकडे कोथिंबीरसुद्धा मी पेपरमध्ये अशी फ्रीजमध्ये ठेवते, फ्रीजमध्ये ठेवली ना अशी कोथिंबीर पेपरमध्ये, 8 दिवस काही होत नाही, खूप छान राहते. आणि प्लास्टिकच्या पिशवीसुद्धा राहते आणि कंटेनरमध्ये पण 15 महिन्याभर राहते, काहीच होत नाही. त्याच्यामुळे अशी साफ करून ठेवायची. आणि धुवून जर ठेवली ना सुकून अशी कॉटनच्या कपड्यात तरीसुद्धा राहते. आणि इकडे गवारी वगैरे पण सुद्धा निवडून ठेवलेली मी, इकडे शेंगदाणे भाजून घेतली मी, एकदमच मी कुटपण करून ठेवते, कारण जेणेकरून की आपल्याला गडबड होऊ नये सकाळची टिफिनसाठी, किंवा असं मुलांना मग असं चटणी वगैरे काय असं करून द्यायची म्हणली आपल्याला की पटकन आपल्याला करता येते आपलं, तर थोडंसं लाल तिखट वगैरे मिसळलं की आपली चटणी तयार होऊन जाते. आणि इकडे मेथीची भाजी मी घेतली संध्याकाळची, मी स्वयंपाकच तयारी चाललेली माझी करायची. तर इकडे भाजी केली आणि तिकडे शेंगदाणे अशी मी चांगले असे खरपूस भाजून थंड करून घेतले आणि मिक्सरला बारीक करून घेतले. कधीही शेंगदाणे पूर्ण थंड करायचे आणि मग बारीक करायचे ना, असं इतकं छान कुठं होतं नाही बघा, एकदम असं सुळसुळीत. किती बारीक केलं आहे बघा मी, खूप असं एकदम बारीक केलेलं आहे बघा, आणि एकदम असं सुळसुळीत कुठं झालेलं आहे, अजिबात त्याला तेल वगैरे असं म्हणजे काहीच नाही, असं ओलसर झालेलं. आणि असं कुठं जर केलं ना तर आपल्याला कलनं टाकायला म्हणजे सर्व भाज्यांनासुद्धा उपयोगी येतं. आणि आपल्याला खायचं म्हणलं ना तरी पण असं चटणीत वगैरे घेऊन तरी पण खूप छान लागतं. आणि इकडे बघा पावटर चमट्याशी मी सरसरीत केलेली होती, खूप छान झालेली होती आणि मस्त एक नंबर झालेली होती पावटर. त्याची पण रेसिपी शेअर केली, नक्की जाऊन चेक करा. आणि इकडे मेथीची भाजी मी माझी करून झालेली होती, इकडे भाकरीसुद्धा माझ्या करून झालेल्या होत्या. माझ्या सासऱ्यांसाठी ज्वारी बाजरीची भाकरी ना, मला ज्वारीची भाकरी केलेल्या होत्या. आणि इकडे शिव बघा त्याची मस्ती कशी झालेली होती, तो एक बॉल आणलेला होता, तो फिरत होता, लाईटिंग लागत होतं आणि यात्रा आहे ना त्याच्यामुळे सारखं त्याचं चालूच होतं, खा खेळणे आणायचे वगैरे चालूच होतं त्याचं. आणि हा बघा असा बॉल आहे, असं लाईट लागते त्याच्यामध्ये, छान आहे म्हणजे असं मुलांच्या खेळण्यासाठी असं छान आहे. आणि इकडे स्वयंपाक करून इकडे बाहेरून बसलेले होते आणि पाहुणे 9 वाजलेल्या होत्या. मला जरा उशीर झालेला होता स्वयंपाक करून, सगळं किचन आवरून मी बाहेरून बसले होते, सगळे भांडे वगैरे सगळं क्लिनिंग झालेलं माझं. आणि इकडे शिवचं जरा मी अभ्यास घेत होते. चला तर मग, व्हिडिओ आवडला असेल नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. आणि कमेंटमध्ये मला सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला. आणि इकडे शूचा अभ्यास मी घेतला, कारण ते पण महत्त्वाचं आहे आणि त्याचाच त्याला मी अभ्यास करायला लावते. जर काय चुकलं वगैरे तर मी सांगत असते, पण तो हा बघा तो स्वतःहूनच अभ्यास करत होता. आणि आपण फक्त जवळ बसायचं आणि त्याला फक्त सांगायचं काय चुकलं तर, पण त्याचा तो मनाने अभ्यास करतो, तो पहिलीलाच आहे पण खूप हुशार आहे त्याच्यामुळे. आणि त्याला अभ्यासाचं पण खूप वेळ आहे. आणि
चला तर मग परत भेटूयात अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.